नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अपडेटमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, काल तुम्हाला माहीतच असेल आपला सर्वांचा लढता बाकासुरने प्रेक्षकांची मनं जिंकली, अखंड महाराष्ट्रातील लोकांची मनं जिंकली. एक मराठवाड्यात जाऊन मैदान गाजवलं सरजेच्या साथीनं आणि ट्रॅक्टरचा मानकरी ठरला. तर मित्रांनो, जसा बैल पळत असतो तस तसं बकासूर लोकांना पळावासाच वाटत असतो. त्यामुळं लोकांना आतुरत असतं की बकासूरचं आगामी नियोजन कोणतं, कोणत्या मैदानात पळणार. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासारख्या बकासूर प्रेम करणाऱ्या जनतेपर्यंत आपण पोचवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत का. तर मित्रांनो, प्रथमतः अनेक जणांचे कॉल मेसेज आले की उद्या 1 तारखेला माहिनीचं एक मैदान आहे ओपनचं. तर या 1 तारखेच्या व माहिनीच्या ओपनच्या मैदानामध्ये बकासूर आपला पळणार का, ही आतुरता सर्वांना लागली होती. तर मित्रांनो, आपण त्याची अपडेट देणार आहे. मित्रांनो, उद्या आपला सर्वांचा लढता नवमिंद केसरी बकासूर उद्या 1 तारखेच्या माहिनीच्या मैदानामध्ये पळताना दिसणार नाही आपल्याला. त्याचं कारण पण असंच आहे की कालच बकासूरने आपला 1 नंबर केला, प्रवास पण खूप झाला आणि बकासूर काल आपले देवदर्शन करण्यासाठी कानकनाथ महाराजांच्या मंदिरात गेला होता. नक्कीच विजय मिळवून आशीर्वाद घेणं ही पण एक वेगळी गोष्ट आहे आणि तो बकासूरने मिळवला. त्यामुळे उद्या बकासूर आपल्याला 1 तारखेला पळताना दिसणार नाही. बकासूर उद्या आरामावरच असणार. मग आगामी नियोजन कोणतं हे सर्वांना माहीत पडलं पाहिजे. तर मित्रांनो, बकासूरचं आगामी नियोजन माझ्या माहितीनुसार डायरेक्ट 5 तारखेला बकासूर आपला पळताना दिसणार आहे. कारण बकासूर आता 2-3 दिवसाच्या गॅपवरच पळेल. तुम्हाला माहीतच असेल आता बकासूर 4-5 दिवस तरी आरामावर होता, आराम करून धमाका केला बकासूरने. तर माझ्या माहितीनुसार बकासूर आपल्याला आता एक कुर्डवाडी रोड 22 तालुका माढा जिल्हा सोलापूर, प्रथमतः सोलापूर जिल्ह्यात एक मैदान आहे. हे मैदान ओपनचं मैदान आहे. या मैदानात आपल्याला बकासूर आपल्याला पळताना दिसणार आहे. कारण की हे मैदान एक पारदर्शक मैदान म्हणून, जसं बीडकरांनी जे मैदान पारदर्शक करून लावलं तसं सोलापूरवाले सुद्धा सिद्ध आहे ते मैदान पार पाडण्यासाठी. तर मित्रांनो, हे मैदान माननीय अभिजितदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या वाढदिवसानिमित्त पार पाडणार आहे. तर या मैदानासाठी आपला सर्वांचा लाडका नवमिंद केसरी बकासूर आपल्याला 100% या 5 तारखेच्या ओपनच्या मैदानामध्ये शेटपळ कुर्डवाडी रोड 22 तालुका माढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आपल्याला 100% पळताना दिसणार आहे. या बक्षीस स्वरूप कसे आहे? प्रथम क्रमांक 2,11,000, द्वितीय 1,51,000, तृतीय 1,11,000, चतुर्थी 51,000, पंचम 41,000, सहावं 31,000 आणि सातवं 21,000. अतिशय सुंदर असे बक्षीस स्वरूप आहे मित्रांनो. शेतकऱ्यांचा विचार करून हे बक्षीस ठेवलं सोलापूरकरांनी, नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. तर मित्रांनो, या मैदानासाठी आपला सर्वांचा लाडका नवमिंद केसरी बकासूर 100% पळताना दिसणार आहे. राहिला प्रश्न दुसरा. 2 तारीख येत आहे, एक शेतकऱ्यांचा जिवाळ्याचा सण, बैलांचा जिवाळ्याचा सण म्हणजे बैलपोळा. तर एक धुमधडाक्यात आपल्या सर्वांचा लाडका नवमिंद केसरी बकासूरचं धुमधडाक्यात बैलपोळा साजरा होणार आहे मौजे सिसगाव येथे. कारण की वर्षातून येणारा सण नक्कीच बैलासाठी करून दाखवणं, वर्षभर बैल आपल्यासाठी करतो, आपण एक दिवस बैलासाठी करणं गरजेचं आहे. त्यासाठी हा सण साजरा होणार आहे. 2 तारखेला बैलपोळा हा होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, बकासूर 5 तारखेला आपला पळताना दिसेल. व्हिडिओ आवडल्यास, अपडेट आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद मित्रांनो.